गाता गणेश गुणगान अखंड प्रेमे लाभेल शांति सुखही प्रभु गोड नामे वेदांत चिंतन तसे मनरंजनाही आनंद रूप गणनाथ कृपाही होई ब्रह्माद्य शेष पारंपरियेणो यावत स्वगुरु पादांभुजौ तावत प्रणवमी. आजच्या या आनंदमय सोहळ्यामध्ये आम्हाला भाग घ्यायला मिळाला हे एक आमच्या आयुष्यातली पर्वणीच समजायला हरकत नाही. आपण तर या ठिकाणीच राहता, याच छत्राच्या खाली आपण आपलं आयुष्य काढत आहात, त्यामुळे आपल्याला हे लाभ वारंवार मिळत असतात. आपण या ठिकाणी आज शनैश्चर जयंतीसाठी एकत्र आलेले आहोत. आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की आपल्या जन्मापासून एक वर्ष म्हणजेच सूर्याभोवती पृथ्वीनं एक प्रदक्षिणा केली की त्याला एक वर्ष झालं असं आपण म्हणतो आणि आपण आपला वाढदिवस साजरा करतो. आपल्या मानवाच्या वर्धापनाला वाढदिवस किंवा वर्धापन दिन असं म्हणतात, पण हे देवदेवता यांच्यासाठी आपण मात्र जयंती शब्द वापरतो. याचं कारण काय आहे की जयंती ही अवतारी लोकांची केली जाते. आपण तर मर्त्य लोक आहोत. अवतरण याचा अर्थ काय आहे की जे उच्च पदावर आहेत पण आपल्यालाही लिफ्ट देण्याकरता, इंग्रजी भाषा लवकर कळते म्हणून लिफ्ट देण्याकरता असं आपण म्हणू, किंवा त्यांना उचलून आपल्या स्थानी घेण्याकरता म्हणून जे खाली येतात त्यांना अवतरण म्हणतात आणि म्हणून त्यांना आपण जयंती हा शब्द देतो. या ठिकाणी आज मी तिला जास्त आता बोलण्याची वेळ राहिलेली नाही, कारण आपल्याला जयंती काळही साजरा करायचा आहे. पण इथं घडलेल्या आणखीन एका प्रसंगाचा ऊहापोह करणं आवश्यक वाटतं की ज्या ग्रंथाचं प्रकाशन झालं, म्हणजे मुळात प्रकाशन झालं हेही जाहीर करावं लागतं, तेही आता जाहीर करतो. आणि ग्रंथाला जे नाव दिलेलं आहे ते दान हे नाव दिलेलं आहे. काय आहे दानाचं महत्व? गीतेमधून यज्ञ दान तप कर्म असं म्हटलेलं आहे. काय चुकवता येत नाही तर यज्ञ चुकवता येत नाही, दान चुकवता येत नाही, किंवा यज्ञ हा दानामुळं सफळ होतो. कोणतीही गोष्ट ही दानामुळं सफळ होत असते. मग दान आम्ही करतो का आणि यथायोग्य करतो का हा विषय महत्वाचा आहे. दानाची व्याख्या शास्त्रकारांनी करत असताना अशी केलेली आहे की स्वत्व निवृत्ती पूर्वकम परत्व स्थापनम दानम. म्हणजे काय? स्वतःच मालकी त्या वस्तूवरची काढून घ्यायची आणि दुसऱ्याची मालकी स्थापन आपल्या हाताने करून द्यायची, त्याला दान असं म्हणतात. दानाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्यानं दिलं त्याला पुन्हा त्याच्यामध्ये ढवळाढवळ करता येत नाही, म्हणून दान हे सर्वश्रेष्ठ आहे. मग ह्या दानामध्ये सुद्धा कोणतं दान श्रेष्ठ आहे? आपल्या सर्वांना वाटतं की अन्नदान श्रेष्ठ आहे, कारण एकदा पोटभर जेवला की पुन्हा तो पुरे म्हणतो. बाकीच्या कुठल्या दानात पुरे म्हणतो का? मग अन्नदान हे श्रेष्ठ आपल्याला वाटतं, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ हे आरोग्य दान आहे. आणि नंदगिरी महाराजांनी इथं तीही सोय केलेली आहे, आरोग्य दान देण्याचीही सोय केलेली आहे. हे एक त्यातलं वैशिष्ट्य आहे. या दानाच्या बाबतीमध्ये पुन्हा आपल्याला गीतेतून दाखवून दिलेलं आहे की सात्विक दान आहे, राजस दान आहे आणि तामस दान आहे, जे पुन्हा आपल्याला परत मिळावं या उद्देशानं केलं जातं. ते राजस दान आहे, आपल्या मतलबाकरता केलेलं जातं. ते तामस आहे, आणि कोणत्याही तऱ्हेची अपेक्षा न करता केलं जातं. ते सात्विक दान आहे, आणि ह्या सत्व गुणाची वाढ या अशा दानानं होते, आणि त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम आपण भगवंताच्या जवळ पोचतो.
आम्हाला मगाशी आता सगळ्यांची नावं आमच्या लक्षात नाहीत, पण मगाशी आपण ज्यांचा सत्कार केला त्यांच्या दानाबद्दल बहुतेक सगळेजण आपण अनभिज्ञ आहोत. ते स्वतः पुढं कडी येतच नाही, पडद्याच्या माग राहतात पण करतात तर सगळं, अशी ती व्यक्ती आहे. आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद आहे. एक महत्वाची गोष्ट आणखीन एक सांगण्यासारखी आहे, म्हणजे आपण सगळेजण शनीला मान देतो. आता आपल्याला स्वामीजींनी सांगितलं की शनी हा ज्याच्या घरात येतो त्याला त्याचं वाईट करत नाही. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतनं जर पाहिलं तर शनी ज्याच्याकडं बघतो त्याचं वाईट करतो. मुळामध्ये साडेसाती जी निर्माण होते ही त्यांनी सांगितलं, कबूल केलं की ती साडेसाती ही चांगली आहे. आम्ही पण त्यालाच दुजोरा देतो, कारण या साडेसातीच्या काळात आपली मागच्या जन्मातली जी काही मागच्या अनेक जन्मातली जी काही पाप आहेत ती लवकर भोगून संपतात, म्हणून साडेसाती ही उत्तम आहे. मग शनी कसा आहे? शनी जर पाहिलं तर ह्या संपूर्ण सृष्टीमधल्या 70% संपत्तीचा मालक कोण आहे? शनी आहे. आणि अध्यात्माचा मालक सुद्धा 70% अध्यात्माचा मालक शनी आहे. फक्त शनीचं एक वैशिष्ट्य आहे, आपण त्याची उपासना करत असताना त्याचा तो काय म्हणतो, दोन्हीपैकी एक काय ते मागा, दोन्ही मागे मागा देणार नाही, दोन्हीपैकी एक काहीतरी मागा, म्हणजे एक तर ऐश्वर मागा नाहीतर तर एक तर अध्यात्म मागा. दोन्ही जे मागू दोन्हीपैकी एक ते आपल्याला शनी महाराज देत असतात. हा ज्योतिषशास्त्रातला एक अनुभव आहे. एकदा एक प्रसंग असा घडलेला होता की लक्ष्मी आणि शनी हे दोनही जण एकमेकांमध्ये विचार विनिमय करत होते. त्यात लक्ष्मी म्हणाली की मी श्रेष्ठ आहे किंवा मी चांगली दिसते. शनी महाराज म्हणाले की मी चांगला आहे. दोघांनी ठरवलं की आपण विष्णूकडे जावं आणि विष्णूकडनं ह्याचं उत्तर करून घ्यावं. त्यावेळेला दोघंही तिथं गेले. आता भगवंताला चिंता पडली की ह्यांचा हा प्रश्न सोडवायचा कसा. लक्ष्मी जर पत्नी आहे तिला वाईट म्हणावा तर संध्याकाळी जेवण तर मिळेल का? काय अनुभव काय आहे? वाईट म्हणायचं नसतं अवकाश आहे, होत नाही. मग म्हणाले तिला वाईट म्हणता येणार नाही. आणि शनी जर पुन्हा आपल्या बोकांडी बसला तर त्यालाही वाईट म्हणून चालणार नाही. काय करावं असा देवापुढे प्रश्न पडलेला होता. आणि मग देवाने त्यातनं आपली बुद्धिमत्ता चालून त्या दोघांनाही उत्तर दिलं की जेणेकरून दोघंही खुश झाले. त्याने लक्ष्मीला सांगितलं की तू येताना चांगली दिसतेस आणि शनीला सांगितलं तू जाताना चांगला दिसतोस. ही व्यवस्था आपल्या धर्मशास्त्रानं कशी करून ठेवलेली आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि एक आम्हाला या व्यासपीठावरून सांगायचं आहे की जो धर्मानं वागतो त्याला ह्या कशाचीच भीती राहत नाही, कारण भीती ही अधर्मात आहे. बघा, दर महिन्याला आपण जर नोकरी करत असू तर त्या या व्हाउचरवर किंवा पगार पत्रकावर सही करून पगार घेताना आपल्याला भीती वाटते का? पण टेबलाखाली घेताना भीती वाटते, कारण तो अधर्म आहे. धर्मामध्ये भीती नाही, भीती ही अधर्मामध्ये आहे. आणि एवढ्या करता आपण धर्मानं वागलं तर आपल्याला शनीच काय, अन्य कोणही त्रास देऊ शकणार नाही, उलट सगळेच सहाय्यकारक होतील. कारण धर्मेणैव जगत सुरक्षितमिदं धर्मो धराधारकः धर्मद्वस्तु न किंचित अस्ति भुवने धर्माय तस्मै नमः असं आपल्याकडं आपल्याला सांगून दिलेलं आहे. या धर्मामुळं सगळी पृथ्वी किंवा सृष्टी ही आपापली कामं करतात. जर हा अधर्म झाला असता तर आपल्याकडे एक दिवस सिग्नल बंद पडले तर किती टकराटकरी होतात. सृष्टीमध्ये इतके ग्रह तारे फिरतात पण एखाद्याची जरी टक्कर झाली आहे का? कारण ते आपापल्या धर्मानं फिरत आहेत. म्हणून प्रत्येकानं ज्याचा त्याचा धर्मच सांभाळला पाहिजे हे आपल्याला दाखवलेलं आहे. पहा तुम्ही, दगडालाही धर्म आहे, मातीलाही धर्म आहे, आणि ते दोन आपापला धर्म पाळतात. परिणाम आपण घर उभं करू शकतो. अन्यथा आपल्याला ऊन वारा पावसापासून आपल्याला संरक्षण मिळालं नसतं. ते आपापला धर्म पाळतात. जगामधले माणसा व्यतिरिक्त जर सगळे पाहिले तर ते सगळेजण आपापला धर्म पाळतात.
कोणतीही गाय हे नॉनव्हेज खात नाही आणि कोणतेही मांसाहारी प्राणी हे गवत खात नाही. गवत खाल्लं चुकून तर अपचन निघून जावं एवढ्या करता मांजर थोडासा खातो किंवा वासला थोडं गवत खातो, पण ते तेवढ्या करता खातो, औषध म्हणून खातो. पण माणूस मात्र धर्मामध्ये राहीनसा झालेला आहे. हे सृष्टीचं चक्र आहे आणि सृष्टीचं चक्र ह्या अनेक योनींना घेऊन फिरतंय. यातल्या एखाद्या व्यक्तीनं जरी त्याला पंक्चर केलं तर ते धडक धडक करणार की नाही? आणि आज मी तिला मानवच ते पंक्चर करू लागलेला आहे. आज धर्मानं वागत नाहीये आणि त्याचा प्रमाण त्याच्यामुळं आपल्याला हे सगळे उत्पात सोसावे लागलेले आहेत. अतिवृष्टी अनावृष्टी हे कशाचे परिणाम आहेत? सूर्याचा प्रकाश आज केवढा मोठा व्हायला लागलेला आहे आपल्याला कधी एवढा माहिती तरी होता का? हे कशानं व्हायला लागलेलं आहे? धर्मानं वागणारा माणूस असेल तर त्याला सूर्याला शीतलता द्यावी लागते, पण आम्ही तो धर्म पाळत नाहीये. परिणाम हे सगळे आपल्यावर आक्रमण वेगळ्या पद्धतीनं करायला लागलेले आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या धर्मपीठावरनं आम्हाला आणखीन तेवढं एकच सांगावं लागेल, ग्रह असू देत, देवदेवता असू देत, पण धर्मानं जे त्यांच्याबद्दल दाखवलेलं आहे ते आपण सर्व उपचार केले पाहिजेत, तर आपल्याला आत्यंतिक सुख असं जे संतांनी म्हटलेलं आहे ते प्राप्त होईल, अन्यथा आपल्याला कोणत्याही सुखाची प्राप्ती होणार नाही. एवढंच आत्ताच्या वेळेला आपण या ठिकाणी पाहू आणि या ठिकाणी आपण थांबू. बार बुडालेला आहे, पण हा लग्नाचा नाहीये, हा शनी महाराजांच्या जन्माचा बार आहे.